यानंतरची बातमी अशी की राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कोसळण्याचं दिवासवप्न विरोधकांना पडलंय. राज्यातील विरोधी पक्षातील नेते सरकार कोसळण्याच्या तारखांवर तारखा जाहीर करत आहेत. आता हेच बघा ना, म्हणजे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत राज्यातील शिंदे फडणवीस सरकार लवकरच पडेल याबाबत आपल्याकडे माहिती असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. विरोधकांना पडलंय सरकार कोसळण्याचं दिवासवप्न. सरकार कोसळावं म्हणून विरोधकांचे देव पाण्यात. विरोधकांच्या दाव्याची सत्ताधाऱ्यांकडून खिल्ली. गेले 2.5 वर्ष झाले असं वाटत नव्हतं की सरकार आता जाईल. वाटत तुम्हाला कोणला? पण अशी जादू झाली की एका रात्रीत सरकार गेलं. आता असं राजकारण चालल्याच्या बाद आणखीन 2 महिन्यांना काय होणार आहे याचा कोणी अंदाज लावला का? नाही. रावसाहेब दानवे कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बोलले काय आणि विरोधकांनी त्याचा अर्थ लावला काय? विरोधकांनी लगेच शिंदे फडणवीस सरकार कोसळण्याची दिवास्वप्न पाहायला सुरुवात केली. पत्राचाळ प्रकरणातून जामिनावर सुटलेले संजय राऊत तर छातीवर हात ठेवून सरकार कोसळेल असं सांगू लागले. रावसाहेब दानवे कधी कधी चुकून खरं बोलून जातात. आमचे चांगले मित्र आहेत आणि कदाचित त्यांची स्लिप ऑफ टंग होऊन ते खरं बोललेले आहे. 2 महिन्यानंतर वेगळं चित्र असेल म्हणजे एकतर मध्यावधीची घोषणा होऊ शकते, म्हणजे जे सरकार पडू शकतं असे त्यांनी संकेत दिलेले आहेत आणि ते सरकार 100% पडतं आहे याविषयी माझ्याकडे पूर्ण माहिती आणि खात्री आहे. भाजपला राऊतांचा हा दावा हास्यास्पद वाटतोय. येत्या काळात सरकारचं संख्याबळ वाढून 200 घरात जाईल असा दावा भाजपनं केलाय. विधानसभेच्या अध्यक्षांना किंवा राज्यपालांना जर बहुमत सिद्ध करायला म्हटलं तर आता 164+ झाले आहे, 184 होतील आणि त्यामुळं मला वाटतं की आता याच्यामध्ये जास्त संजय राऊत साहेबांनी बोलू नये. सरकार स्थिर आहे, कुठेही निवडणुका होण्याची शक्यता नाही आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल, रोज संख्या वाढत आहे, रोज पक्ष प्रवेश होत आहे, कुठेही असं वातावरण नाही आहे. 100% पूर्ण सरकार चालेल. बाळासाहेबांच्या शिवसेनेनंही संजय राऊतांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. मध्यावधी कशाला होईल काय? आम्हाला 5 वर्षाचा कार्यकाळ काढून द्या ना, तुम्हाला कुठे घाई लागेल? हे सरकार 2 वर्ष पूर्ण हा कार्यकाळ पूर्ण करणार आणि त्याही पुढे 5 वर्ष काय 10 वर्षाचा कार्यकाळ करत राहणार याची मला खात्री आहे. सरकार कोसळणार अशी कोणतीही लक्षणं दिसत नाहीयेत, उलट विरोधी पक्षांनाच गळती लागली आहे. अशा वेळी सरकार अल्पजीवी ठरेल असं गाजर विरोधक आपल्याच कार्यकर्त्यांना दाखवत नसावेत ना अशी शंका उपस्थित केली जाती आहे. उदय जाधवसह प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, मुंबई.